आमदार विक्रम सावंत यांची कालच पत्रकार परिषद झालेली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्यावर नाहक खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. गेल्या 40 वर्षाची माझी राजकीय पाहिले असता मला कधी लोकांनी टक्केवारीचे आमदार म्हटले नाही किंवा मी कधी वावगं वागले नाही. ही वस्तुस्थिती असताना त्यांनी मलाच रिटायर होण्याची सूचना देतात किंवा आत्मचिंतन करा म्हणतात. वास्तविक पाहता ज्यांच्या घरात भ्रष्टाचार चालू आहे, ज्यांनी कामच केलेलं आहे परंतु टक्केवारी गोळा करण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे, त्यांनी आम्हाला असला सल्ला देऊ नये. आपल्या भोवतीची चांडाळ चौकडी बसलेली आहे, त्याच्या आधी भ्रष्टाचाराचा आपण विचार केला पाहिजे. उदय सावंतने आपल्याला जाहीर सभेत सांगितले की तुम्ही गाडीत बसू नका, मग त्यांना गाडीत बसला. तालुक्याचा आमदार हा इतका म्हणजे निराजर असतो किंवा इतका खालच्या पद्धतीने वागला जातो आहे, हे जाहीर सभेमध्ये तुमची टिंगल करण्यात आलेली आहे. तालुक्याच्या आमदाराने आपली अस्मिता जपली पाहिजे आणि आपल्या अस्मितेप्रमाणे जिथे न बोलवता नाही बोला उसका जिथे समान म्हणतो ना, असं तुमची अवस्था आहे म्हणा. नाही बोला मेहमान जिथे समान अशी तुमची अवस्था आहे म्हणा. तालुक्याचा आमदार हा एका पद्धतीनं स्वाभिमान ज्या त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि आपलं त्यांनी सांगितलं पक्षाबद्दल तुमची किती अस्मिता आहे सगळ्या जगात दिसून आलेली आहे म्हणून. आपण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची गद्दारी केला, काँग्रेस पक्षाचा आमदार असताना काँग्रेस पक्षाची गद्दारी करून भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तुम्ही मतदान करून भारतीय जनता पार्टीचे लोक विधान परिषदेला निवडून आणणार, याचं कारण काय? याचं कारण एवढंच आहे, तुम्ही ईडीसारख्या माध्यमाला अतिशय भिलेला असल्यामुळं त्या भीतीपोटी तुम्ही तुमच्या पाहुण्याचे तिन्ही मतं त्या भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेला दिले हे वास्तव आहे. त्यामुळे ईडीची चौकशी तुमची काय, माझी एकदा ईडीची चौकशी झाली आहे म्हणा. तुमचे चुलते वगैरे असताना सगळ्यांनी ईडीची चौकशी केली, त्यातनं काय निष्पन्न झाले नाही म्हणा. तेव्हा तुमची चौकशीला घाबरून अशा प्रकारचे बालिश आरोप तुम्ही करायला लागलेले आहे आणि त्यामुळं आपण आपलं तारतम्य बाळगावं. तुमची पब्लिकसारखी योजना नव्हती, त्या योजनेचा पाठपुरा आपण कधी केलेला आहे? आणि ज्या म्हैसाळ योजनेला पैसे पाहिजे त्या म्हैसाळ विस्तारित योजनेचा बोलत आहे. जे निम्न टेंडर निघाले त्याचं कौतुक करताय तुम्ही. वास्तविक पाहता त्या निम्न टेंडरचा आणि जतालिकेच्या 48 पासष्टचा काही संबंध नाही. असं असताना त्याच्यावर नेमकं बोलण्याऐवजी त्यांचं कौतुक करून तुम्ही जत तालुक्यातल्या जनतेचं दिशाभूल करतात, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण जे टक्केवारीचा धंदा चालू केला आहे तो अगोदर बंद करा. आमच्यावर टक्केवारीचा आरोप आतापर्यंत कुणी केला नाही म्हणून. तुम्हीच टक्केवारी स्वतः करत असल्यावर तुमचा मुलगा, तुमचे सगळं कुटुंब हे कामामध्ये जाते, सगळे मुलबाचे कामं करून कोट्यवधी रुपये तुम्ही मिळवायला लागलाय आणि पुढच्या भविष्यात निवडणुकीसाठी ते पैसे खर्च करण्यासाठी आताच खोऱ्यानं पैसा ओढायचं काम तुम्ही तुमचे सगळे बदलबुच्चे करायला लागले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही एकही बांधकामाचं काम घेत नाही, फक्त मुरमाचे कामं घेत आहे, जलजीवनची कामं कुठली घेत नाही म्हणो. त्यामुळं जिथं पैसा मिळतोय फुकट 2-4 पाट्या मुरून टाकायचा आणि ते कामं करायचं असा प्रकारचा तुमचा धंदा आहे म्हणो, हे जरा थांबवा की म्हणा त्याला. आणि तुम्ही जरा स्वाभिमानानं वागायला शिका म्हणो. तिथं बेबी कॅनल म्हणताय मला विधानसभेमध्ये, जत तालुक्यात बेबी कॅनल आहे का म्हणो? जे बेबी कॅनल असताना त्याचं बेबी कॅनल सांगताय आणि त्याच्यासाठी पैसे मागताय. लोकांनी तुम्हाला हास्यास्पद केलं म्हणा. जयंत पाटील तुमची टर उडवली, देवेंद्र फडणवीस तुमची टर उडवली म्हणा. एवढा कमी प्रतीचं बोलणं विधानसभेमध्ये आपल्या सरकारला शोभत नाही म्हणा. त्यामुळे जत तालुक्याची आब्रू गेली तुमच्या या वागण्यामुळं. विधानसभेमध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले तालुक्याच्या हिताचा कुठलाही प्रश्न तुम्ही विचारत नाही. जिथं तुम्हाला टक्केवारी पाहिजे अशा टक्केवारीबद्दलच तुम्ही जागरूक आहात आणि तुमची सगळी मंडळी हेच काम करतात. तुमच्या आसपास बसलेले सरदार पाटील, नाना शिंदे किंवा मारुती पवार हे लोक टक्केवारी केले किंवा भ्रष्टाचार केले. तुमच्या माझ्या काळामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केले असं वर्णवत होता आणि आता त्यांनी कोट्यवधी रुपयेचा भ्रष्टाचार केला आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. ते तुमच्या मांडी लावून बसतात, म्हणजे ज्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तो भ्रष्टाचार मान्य आहे. नाना शिंदे, सरदार पाटील आणि मारुती पवार हे तिघही त्यापैकी दोघं जे आहेत रोजगार हमीच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी. नाना शिंदेनी शासकीय 166 एकर जमीन जवळजवळ 10 कोटी रुपये त्यांनी सरकारी पैसे हाणलेले आहेत. अंकलगी येथे रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, तो सिद्ध झालेला आहे. 1 कोटी 30 लाख रुपयेचा भ्रष्टाचार हा सिद्ध झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचारामध्ये मजुराच्या नावाने पैसे सरदार पाटलाने काढलेले आहेत. त्याची जबाबदारी फिक्स करण्याचं काम राहिलेलं आहे. ती जबाबदारी ज्यावेळेला फिक्स होईल त्यावेळेला सरदार पाटलाची सुद्धा चड्डी पिवळी म्हणून, कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचा सहभाग हा सरदार पाटलाचा आहे. ATMच्याद्वारे मजुराचे ATMमध्ये पैसे काढून ते सगळे पैसे खपवण्याचं काम सरदार पाटलांनी तितका रोजगार शोभाने केलेलं आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचा पाठपुरा आमचा चालूच आहे. दुसरं नाना शिंदे, नाना शिंदे आणि त्याच्या सर्व कुटुंबियांनी 166 एकर जमीन सरकारी जमीन
विकून जवळजवळ 10 कोटी रुपये त्यांनी या मधल्या 4-6 महिन्यात कमवले, त्याच्याबद्दलची आमची तक्रार चालू आहे. मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा आम्ही केस घातलेली आहे. मारुती पवार विषयी तर सांगायलाच नको, त्यानं अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला, तुम्हीच त्याला बोलवत होता. आणि आज तो मारुती पवार ही तिन्ही माणसं तुमच्या शेजारी बसून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. तुमच्याकडे गेले की लोकप्रिय झाले आणि आमच्याकडे होतं तेव्हा भ्रष्टाचार होते का? आज त्यांची पण चौकशी झाली पाहिजे असं तुम्ही का मान्य करत नाही? म्हणून शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार आहे म्हणून तुम्ही अखिल भारतीय पत्रकार परिषद ना तुमची तिने निवेदन दिलं, त्या निवेदनाला तुम्ही काही बोला नाही. आम्ही त्याच्याबद्दल उपोषण केलं. जर जे दोन महत्त्वाचे प्रश्न होते, म्हैसा विस्तारित योजनेचा प्रश्न होता, 29 गावचा प्रश्न होता, त्या योजनेला तुम्ही पाठिंबा द्यायला तिथं आलं पाहिजे होतं. उलट प्रत्येकाला सांगता 29 गावाच्या योजनेसाठी मी पाठपुरावा केलेला आहे, मिटिंग घेतलेली आहे, बोललेलं आहे आणि त्या योजनेसाठी मी पाठपुरावा केला आहे. मग कॅन्सल करायसाठी काय थांबले? बोल कशात बोर आडलं आहे? ती योजना कॅन्सल करायला 29 गावची योजना, ती योजना तुम्ही कॅन्सल करत आहे आणि सांगताय की आमचा येणार नाही. तुम्ही खरं म्हणजे त्या दिवशी पाठिंबा द्यायला पाहिजे. काही पत्रकारांनी त्याला शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून त्यांनी निवेदन दिलं होतं, त्या निवेदनाला तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे. त्यालाही दिलं नाही, बरं आम्ही सर्व पक्ष का होतं, तुमचा एकच पक्ष का नाही ह्याचाही खुलासा करा ना. म्हणजे तुम्हाला ह्या तालुक्यात शासकीय कार्यालयामध्ये जो चाललेला भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार तुम्हाला मान्य आहे हेच या ठिकाणी सिद्ध होते. त्यामुळे आपण जे आहे बालिशपणाच्या बडबड करायला लागलाय, मुद्देसूद बोलायला शिका म्हणून विधानसभेत असा चांगले प्रश्न मांडायला शिका. न बोलवता कुठाच्या प्रोटोकॉलात कुठेही लाचारपणा पत्करू नका म्हणा. उदय सावंत तुम्हाला जाहीर सभेत झटकावले म्हणा, असं तालुक्याचं अस्मिता आहे. बेबी कॅनल म्हणून आमची अस्मिता घालू नका, नको त्या ठिकाणी बोलायचं होऊ नका, नको त्या ठिकाणी बोलू नका. जे काय तालुक्याच्या हिताचे प्रश्न असतील ते प्रश्न मांडण्याची भूमिका तुमची राहिली पाहिजे. चांगली भूमिका ठेवा तर आम्ही तुमच्या पाठीचे आहे ना. भ्रष्टाचारी माणसाला घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराचं उदोउदो करणार असेल तर आमचा कायमचा विरोध असेल. माझं वय जरी झालं असेल तर मी मरेपर्यंत तुमच्या या गोष्टी विरोध करत राहीन एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला मध्यंतरी पत्रकार परिषदेने एक निवेदन दिलं भ्रष्टाचाराबद्दल, शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार चालतोय पण आपण मात्र ते शासकीय कार्यालयामध्ये कुठेही भ्रष्टाचार चालत आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट देत आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला तुमची टक्केवारी पोच असते, म्हणून तुम्ही कुठल्याही कार्यालयावर ठामपणे बोलू शकत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण थोडे आपल्यामध्ये सुधारणा करावी आणि जर सुधारणा नाही केली असेल, माझं वय जरी झालं असेल तर तुम्हाला मातीत गाड्याशी मी थांबणार नाही. पक्षापेक्षा आमच्या तालुक्यातली दुष्काळ जनता आमच्या दृष्टीने महत्त्वाची, त्यामुळे ज्या ज्या पक्षात होतो त्या त्या पक्षाची धोरणं जर जरच्या विरोधात असतील तर मी ताकदीनं जरच्या जनतेच्या बाजूने उभा राहिलेला आहे. परंतु तुम्ही काय केलं म्हणून आमदार असून काँग्रेसचे आमदार असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं. पक्षाची गद्दारी करणारे तुम्ही आहात म्हणून मी पक्षाची गद्दारी कधीही केली नाही. ईडीच्या भीतीमुळं तुम्ही विश्वजित कदम म्हणते जगताप तिघांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीचे लोक विधान परिषद निवडून आले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं पक्षात तुमच्याबद्दल कारवाई होणार होती, तुम्ही माफी मागितल्यामुळं ती कारवाई थांबली गेली हे आपण विसरू नका. विचारण्यात 14 ते 19 मुंबईमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये राहिलेलं त्याला पुरावा द्यावा, मी आयुष्यातलं राजकारण सोडून दे. आमदारमध्ये आमदार निवासात माझी खोली असताना मला आलिशांमध्ये हॉटेलमध्ये राहायची गरजच काय तिथं? म्हणजे असे बालिश आरोप ते प्रत्येकाने असे बालिश आरोप केले. त्याच्यामुळे जाहीर सभेत सांगितलं त्याने, त्याची मला बोलवलं आणि त्याची तक्रार आणते त्याने. मी बोलल्याशिवाय कुठं जातच नाही, माझा स्वाभिमान होती आमदारसारख्या माणसाने कुणीही बोलल्याशिवाय जाऊ नये. तुला न बोलवता तिथे गेलाच. उदय सावंतने डायरेक्ट सभामध्ये सांगितलं की ह्या आमदारला मी बोललो नव्हतो, बस ही म्हणून आहे त्याने येऊन गाडीत बसले असं उदय सावंत यांनी जाहीर सभेत सांगितलं. जत साखर कारखान्याची चौकशी डॉक्टर पत्रकार कदम साहेब सहकारी मंत्री असताना 5 वेळा त्या कारखान्याचं ऑडिट झालेलं आहे. 5 वेळा ऑडिटमध्ये काही निष्पन्न झाले नाही. शेवटी काही निष्पन्न झालं नसताना पत्रकार कदमाने आमचं संचालक मंडळ बरखास्त केलं आणि संचालक मंडळ बरखास्त करून आपल्या पाहुण्यासाठी 2 कारखाने निघावेत म्हणून हा कारखाना कायमचा जैन पॅटर्न विकला गेला आणि 2 कारखान्यामध्ये एक दबळापूरचा कारखाना आता चालू झालेला आहे आणि दुसरा विक्रम सावंतचा कारखाना लोंगीचा आहे, जमीन घेतली ती अजून चालू व्हायचं आहे. म्हणजे तुमच्या पाहुण्या रावण्यासाठी जतचा शेतकऱ्याचा कारखाना बंद पडला हे पा पतंगराव कदम तुमच्या पाहुण्याने केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे.